नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी श्री गायकवाड आर्यल आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल ज्ञान समृद्ध दिशा यावर हार्दिक स्वागत करतो। आजचा विषय समाजशास्त्र, प्रकरण क्रमांक 3, भारतीय समाजातील विविधता आणि एकता, त्यातील भाग म्हणजे तास 5वा। यामध्ये आपण राजकीय एकता याचा अभ्यास करणार आहोत। भारतीय समाज हा सर्वार्थाने एक बहुल समाज आहे। भारतीय समाजाची एकता बहुविधता हे त्याचे एक मोठे वैशिष्ट्य आहे। आर्थिक आणि सामाजिक असमानतेमुळे भारतीय समाजाला एक समतावादी समाज म्हणून एक निर्माण होण्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या निर्माण झाल्या असल्या तरी भारतीय एकता, भारताची एकता, भारताची एकात्मता अबाधित राहिलेली आहे। समाजातील आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी पंचवार्षिक योजनेमध्ये काही विशेष योजनांची आखणी करण्यात आलेली असते। भारतीय राज्यघटनेने देशात कायद्यांचे राज्य निर्माण केले आहे। सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत। कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्वांसाठी न्याय एकच। व्यक्तीचा सामाजिक दर्जा, धर्म, भाषा, जात, लिंग, प्रदेश अथवा समुदाय यापैकी कुठल्याही घटकावर न्याय अवलंबून नाही। अनुसूचित जाती आणि जमाती, विमुक्त जन जाती, इतर मागास वर्ग, धार्मिक, भाषिक आणि लैंगिक अल्पसंख्याक या गटांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्यात आलेली आहे। वसाहतिक शोषणाची जागा आता विकास प्रक्रिया आणि समतावादी विचारांनी घेतलेली आहे। या ठिकाणी आपली कृती करायची आहे, कृती क्रमांक 5, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया, दिव्यांग म्हणजे अपंग वगैरे व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनाने काही योजना राबवल्या आहेत, काही हाती घेतल्या आहेत, त्या विविध योजनांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि वर्गामध्ये योजना कोणत्या कोणत्या आहेत त्याचं सादरीकरण करायचं आहे। पुढची आपली जी एकता आहे ती भाषिक एकता। भारतामध्ये अनेक जाती धर्मपंथाचे लोक राहतात, त्यामुळे अनेकांच्या बोलीभाषेमध्ये बदल आहे। काही बोलीभाषा आहेत, काही प्रादेशिक भाषा आहेत। भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा प्रत्येक भाषेला समान मानणे, समान दर्जा देणे। भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिलेली आहे। काही भाषा आणि विलोपनाच्या मार्गावर असल्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष तरतुदी केल्या आहेत। राज्य शिक्षण मंडळाच्या त्रिसूत्रीमुळे केंद्राशी जोडून राहण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषा, बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्याशी संपर्क करण्यासाठी प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा अशी त्रिसूत्री निर्माण केली। ज्या अभिजात भाषा आहेत संस्कृत, कन्नड, तेलुगू वगैरे या आणि काही भाषिक जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या भाषाही अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे। विविध शैक्षणिक मंडळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची, भाषा निवडण्याची मुभा दिली आहे, सवलत दिली आहे, परवानगी दिली आहे। उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, इंग्रजी या भाषांमध्ये दूरदर्शनवर आणि आकाशवाणीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित होत असतात। हे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोहोचावे हा त्यामागचा उद्देश असतो। देशातील बहुभाषिक लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे। तथापि भाषा हे दुधारी शस्त्र आहे, अनेकांसाठी अडथळा ठरू शकतो तर काहींसाठी जगाशी जोडणारा हा दुवा मध्यस्थी मार्ग ठरू शकतो। तुम्हाला हे माहीत आहे का त्रिसूत्री, भाषा त्रिसूत्री कोणती? सन 1961 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात आला। कोठारी समितीने 1964 ते 1966 या कालखंडामध्ये या त्रिसूत्रीचं परीक्षण करून शिफारशी सादर केल्या। या योजनेनुसार शिफारशी करण्यात आलेल्या 3 भाषा पुढील प्रमाणे आहेत। पहिली भाषा ती कोणती? प्रादेशिक भाषा किंवा मातृभाषा ही आपला अनिवार्य करण्यात आली। दुसरी भाषा, काही राज्यांमध्ये इंग्रजी,
ही त्यांची प्रादेशिक भाषा असेल, काहींमध्ये हिंदी प्रादेशिक भाषा असेल, काहींच्या मल्याळम, मराठी, पंजाबी, बंगाली ह्या काही प्रादेशिक भाषा असतील। तर मग पहिली भाषा कोणती? प्रादेशिक म्हणजे मातृभाषा। दुसरी भाषा कोणती? इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा। त्यात कोणत्या येतात? हिंदी भाषिक राज्यामध्ये हिंदी किंवा इंग्रजी, हिंदी भाषिक नसलेले राज्य जे आहेत त्या ठिकाणी इंग्रजी असं म्हटलं जातं। तिसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भाषा भारतीय भाषा हिंदी भाषिक राज्यामध्ये, हिंदी भाषिक राज्यामध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही। गैर हिंदी भाषिक राज्यामध्ये भारतातील बहुतांश राज्यामध्ये त्रिसूत्री लागू करण्यात आली आहे। त्रिसूत्रीच्या अर्थपूर्ण अंमलबजावणी करता काही आव्हाने समोर आहेत, तिचाही अभ्यास केला गेला। त्रिसूत्री लागू केली अशी राज्य कोणती ते शोधा। विशेष नोट, सूचना, टिप्पणी किंवा टीप, आज तुम्ही मातृभाषाऐवजी गृहभाषा ही संज्ञाही वापरू शकता। गृहभाषा ही संज्ञा विशेषतः वैवाहिक जोडीदार, विवाहानंतर जोडीदार आहेत त्यांची जर विविध भाषा असतील त्या पार्श्वभूमीवर ही संज्ञा वापरली जाते। पुढची एकता आपली सांस्कृतिक एकता। प्रथा आणि परंपरामध्ये फरक असला तरी भारतीय संस्कृतीतील एकता साहित्य विविध समुदायाच्या वैचारिक यष्टी स्पष्टीकरणामध्ये दिसते। दिवाळी, ओणम, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात। हे भारतातील सांस्कृतिक एकतेमुळे शक्य झालं आहे। विविध संत, लेखक, कलाकारांनी, उदाहरणार्थ अरबिंदो, मदर टेरेसा, बाबा आमटे, रवींद्रनाथ टागोर, भीमसेन जोशी, आरा, निझीम इझाकिल यांच्या आजीवन कार्यातून एकतेचा संदेश आपल्याला दिसून येतो। याचबरोबर हेतू आणि भावनाच्या अस्मितेची जाणीव निर्माण झालेली आहे। सांस्कृतिक एकतेच्या तत्वावर भारतीय जे आपलं राष्ट्रगीत आहे किंवा चित्रपटाचं सादरीकरण झालं तुम्हाला आढळून येईल। या सादरीकरणामध्ये अभिजात संगीतकार, गायक, लोक कलाकार, कारागीर, कलाकार, क्रिकेटपटू, क्रीडापटू, विविध खेळातले नृत्य प्रकार, संरक्षण सेवा, परोपकारी कार्यकर्ते, सुधारक इत्यादींच्या कामातून सादरीकरणातून लक्षात येईल। अशा सादरीकरणामधून देशाप्रती प्रेम, देशाप्रती आस्था, देशाप्रती अभिमानाची भावना निर्माण होते। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपला तास भाग पाचवा संपत आहे। हा व्हिडिओ मन लावून बघा, लाईक करा, आपल्या वर्गमित्रांना शेअर करा आणि माझे यूट्यूब चॅनल ज्ञान समृद्धीशा याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।